महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाल्यानंतर सुबोधकुमार जयस्वाल हे प्रथमच मंगळवारी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाला त्यांनी भेट दिली आहे आणि तिथला आढावा घेतलाय. आयुक्तालयात जाणवणारी मनुष्यबळाची कमतरता, वाहने, इतर साधन सामुग्री यावर त्यांनी चर्चा केली आहे. पुणे पोलीस आणि ग्रामीण पोलीस यांच्यातील काही भाग वगळून स्वतंत्र पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय मंजूर करण्यात आलंय. 15 ऑगस्ट 2018 रोजी आयुक्तालयाचा कारभार पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांनी सुरू केलाय. अपुरं मनुष्यबळ, इमारत, वाहनांची समस्या, पुरी साधन सामुग्री अशातच आयुक्तालय सुरू आहे. मात्र काही खासगी कंपन्यांनी वाहने दिल्याने थोडीशी वाहनांची समस्या दूर झाली आहे. महापालिकेने पोलीस आयुक्तालय, मुख्यालय आणि अधिकाऱ्यांच्या कार्यालयात जागा दिल्याने त्यांचीही सध्यापुरता प्रश्न मार्गी लागलाय. मात्र मनुष्यबळ आणि इतर साधन सामुग्री हा प्रश्न आजही जैसे तेच आहे. यावर निवडणुकीनंतर मार्ग निघेल असं आश्वासन पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी यावेळी दिले. आयुक्तालयाला भेट देऊन पोलीस कमिशनर श्री पद्मनाभन यांच्याशी विस्तार मध्ये चर्चा झालेली आहे आणि या चर्चेमध्ये जे काही ॲसेट्स इन टर्म्स ऑफ मॅनपॉवर किंवा इतर साधसामग्री ज्याची कोणत्याही पोलीस आयुक्ताला गरज आहे, त्यांची जे काही रिक्वायरमेंट्स आहे डी जी ऑफिसकडून आम्ही त्यांना लवकर ते सगळे त्यांना पुरवठा करण्याचे प्रयत्न करणार आहे. अँड माझी खात्री आहे की त्याच्यामध्ये आम्हाला काही अडचणी येणार नाही. जे काही अडीअडचणी येतील त्याच्या तोंड देण्यासाठी आम्ही सक्षम आहात आणि त्याबद्दल सिस्टमॅटिक रीतीने कारवाई करण्यात येईल. महाराष्ट्र पोलीसचे जे काही अधिकारी आणि कर्मचारी आहे, कोणताही इन्व्हेस्टिगेशन असो, दे विल गो स्ट्रिक्टली बाय द लेटर ऑफ द लॉ. अँड माझी खात्री आहे त्या जे काही केसेस आहे जे पुणे पोलीस इन्व्हेस्टिगेट करत आहे त्याच्यामध्ये डिव्हिएशन फॉर लॉ च्या काही आम्हाला दिसून येत नाही.